नमस्ते विद्यार्थी मैत्रिणो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जागतिकीकरणाच्या परिणामामध्ये आर्थिक घटकांवरती झालेला जो परिणाम आहे या परिणामातला आपण भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार आणि राष्ट्राराष्ट्राचे असणारे आर्थिक निर्बंध कमी केल्यामुळे आर्थिक गुंतवणुकीला अधिक सुलभता प्राप्त झाली, विकसित राष्ट्र विकसनशील राष्ट्रांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रयत्न करू लागली, अशा राष्ट्रांमध्ये केली जाणारी गुंतवणूक ही पायाभूत सुविधांमध्ये केल्यामुळे त्या राष्ट्राच्या औद्योगिक विकासाला आणि व्यापारी आयात निर्यात धोरणाला प्रोत्साहन मिळाले, त्या राष्ट्रांचा आर्थिक विकास अधिक झपाट्याने होऊ शकला. त्याचबरोबर व्यापारी क्षेत्रामध्ये कंटेनर कार्गोच्या माध्यमातून जहाजाच्या माध्यमातून एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात निर्यात केली जात असल्यामुळे आणि त्यासाठी जे करार केले गेले ते सर्व करार गॅट कराराअंतर्गत आणि WTO अंतर्गत केले गेले आणि जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून त्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न होऊ लागला. बौद्धिक संपदेच्या व्यापारामध्ये ट्रेड रिलेटेड असेट्स ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स म्हणजे TRIPS ही जागतिक बौद्धिक संपदेच्या अनुषंगाने कॉपीराइट आणि भौगोलिक क्षेत्र या गोष्टींचा त्यामध्ये समावेश होतो. औद्योगिक डिझाईन इंटिग्रेटेड सर्किट पेटंट ट्रेडमार्क इत्यादींचाही या प्रक्रियेमध्ये समावेश होत असल्यामुळे या बौद्धिक संपदेच्या अधिकारांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया उपाययोजना आणि त्यामध्ये निर्माण होणारे जे काही विवाद आहेत वाद किंवा संघर्ष आहेत हे संघर्ष सोडवण्यासाठी TRIPS-सारखी संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावरती महत्त्वाचं कार्य करत असताना आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो त्या औद्योगिक आर्थिक क्षेत्रातील घटकांमध्येच कुशल आणि अर्धकुशल कामगारांची आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये स्थलांतर होताना आपण पाहिलेलं आहे. त्याचा परिणाम श्रमिक बाजारावर होतो. बरेच कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया अमेरिका युरोप या ठिकाणी काम करत आहेत. तर खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामध्ये खानपान असेल, माल वितरण असेल, प्रवासी वाहतूक असेल अशा क्षेत्रामध्ये म्हणजे सेवा क्षेत्रामध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल झाल्यामुळे त्या ठिकाणी रोजगार निर्मितीला एक प्रकारची चालना मिळाली, आर्थिक विकासाला गती प्राप्त होऊ शकली आणि म्हणून तोही भाग त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. त्यानंतर दुसरा परिणाम हा लहान उद्योग आणि दुकानावर झालेला दिसून येतो. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागते. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात ती त्या स्पर्धेमध्ये टिकून आहेत
परंतु आज शहरामध्ये मोठी किराणा दुकाने किंवा मॉल्स जरी उभी राहिलेली असली तरी देखील छोटे दुकानदार भाजी किंवा फळ विक्रेते हे या स्पर्धेमध्ये सेवा क्षेत्राच्या भूमिकेमुळं किंवा योग्य प्रकारची सेवा दिल्यामुळं ते आपले ग्राहक टिकून आहेत. ज्या ठिकाणी सेवा क्षेत्र हे अधिक विकसित झालेलं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये योग्य प्रकारची कौशल्य वापरून सेवा प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो, असे छोटे फळ विक्रेते किंवा दुकानदारसुद्धा त्या क्षेत्रामध्ये टिकून आहेत, त्या स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये टिकून आहेत. ते केवळ त्यांच्या कौशल्यामुळे किंवा त्यांच्या सेवा क्षेत्रामुळे. त्यानंतर तिसरा जो परिणाम आहे त्यामध्ये आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांच्या मध्यस्थीशिवाय स्वतः आंतरराष्ट्रीय प्रवाहामध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून तो बाजारपेठा खुल्या केल्यामुळे आपला माल कोणत्याही जागतिक बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून देऊ शकतो. भारतात समुद्री उत्पादने, मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे आणि भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू इत्यादी वस्तूंमध्ये बाजारपेठांच्या माध्यमातून माल उपलब्ध करून दिल्यामुळे एक आंतरराष्ट्रीय बाजारपेठ या वस्तूंना प्राप्त झाल्यामुळे निश्चित दर आणि योग्य मोबदला हा शेतकऱ्यांना प्राप्त होत असल्यामुळे आणि मधले घटक संपुष्टात आल्यामुळे त्यांना अधिक आर्थिक फायदा हा होतो आहे आणि या अधिक आर्थिक फायद्यामुळे त्यांच्या आर्थिक विकासालासुद्धा एक प्रकारची काय मिळते त्या ठिकाणी चालना मिळते. आणि म्हणून आर्थिक क्षेत्राचा किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये क्षेत्रामुळे जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जे आमूलाग्र स्वरूपाचे बदल झाले ते केवळ आर्थिक बाबतीत राष्ट्रामध्ये होणारी देवाणघेवाण, राष्ट्रामध्ये होणारे व्यापारी करार, अनेक सेवा क्षेत्र, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, कम्युनिकेशन साधने किंवा संपर्क साधनांमुळे झालेल्या क्रांतीमुळं त्या ठिकाणी कुठल्याही राष्ट्रातील शेतकरी हा कुठल्या जागतिक बाजारपेठेमध्ये आपले उत्पादन पोहोचू शकतो आणि त्याचा योग्य मोबदला प्राप्त करून देऊ शकतो हे केवळ जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी शक्य झालेलं आहे. आणि म्हणून आर्थिक घटकांचा जागतिकीकरणामध्ये झाले जे परिणाम आहेत त्या परिणामामध्ये या बाबींचा महत्त्वाचा समावेश त्या ठिकाणी केला जातो. आता दुसरा जो महत्त्वाचा मूलभूत घटक आहे ते म्हणजे राजकीय क्षेत्र. जसं आर्थिक क्षेत्रामध्ये जागतिकीकरणामध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल आपल्याला पाहायला मिळतात, विकसनशील राष्ट्रसुद्धा अल्प कालावधीमध्ये विकसित बनले असे आपल्याला पाहायला मिळतात, तसाच परिणाम राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो की जागतिकीकरणाच्या संदर्भात राजकीय घटकावरती सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागतं. त्यामध्ये पहिला घटक आहे ते म्हणजे लोकशाहीचं महत्त्व. आज संपूर्ण जगाचं लोकशाहीकरण होताना आपण पाहतो आहे. लोकशाही शासन संस्था ही लोकाभिमुख कार्य करण्याचा प्रयत्न केला जात असल्यामुळे किंवा लोकशाही शासन संस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याला आणि मूलभूत हक्कांना अधिक प्राधान्य दिले जात असल्यामुळे
ही शासन संस्था लोकाभिमुख बनवण्याच्या साठी आणि शासन संस्थेमध्ये लोकसहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात असल्यामुळे त्या शासन संस्थेबद्दल आपोआपच ओढ अधिक निर्माण होते आणि मग संपूर्ण जगाचं लोकशाहीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून जागतिकीकरण प्रक्रियेमध्ये हे लोकशाहीचं महत्त्व आपल्याला वाढलेलं पाहायला मिळतं. कारण लोकशाही शासन संस्थेमध्ये व्यक्ती प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक मतदार हा लोकशाहीचा सर्वश्रेष्ठ घटक असतो. तो लोकशाहीचा आत्मा असतो. तो लोकशाहीला प्रगतीच्या उंच शिखरावरती सुद्धा पोहोचू शकतो. म्हणून आपणाला लोकशाही शासन संस्थेमध्ये असणारा मतदार हा लोकशाहीचा आत्मा म्हणून आपण त्या ठिकाणी ओळखत असतो. म्हणून 1989 पूर्व युरोपमधील क्रांती आणि सोव्हिएट रशियाचे विघटन यांच्याकडे कम्युनिझमचा झालेला अंत अशा स्वरूपात बघितले जाते. सोव्हिएट रशियाचं विघटन साम्यवादी विचारसरणीचा होणारा शेवट. आता साम्यवादी विचारसरणी लोकशाही शासन संस्थेला पर्यायी विचारसरणी म्हणून पाहिली जात होती. परंतु सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर त्या साम्यवादी शासन व्यवस्थेकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला आणि कम्युनिझमचा त्या ठिकाणी खऱ्या अस्त झाला. या ज्या दोन महत्त्वाच्या घटना आहेत या दोन घटना खऱ्या अर्थाने लोकशाही व्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी किंवा जागतिक लोकमत लोकशाही शासन संस्थांना अनुकूल बनवण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या गेल्या. त्यामध्ये सहभागी राज्य, नागरिक केंद्रित शासन आणि सुशासन, सहभागी लोकसहभागी राज्य, नागरिक केंद्रित प्रशासन आणि सुशासन या लोकशाहीमध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या संकल्पना पुढे आल्या आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये जे निर्णय घेतले जातात ते बहुमताने घेतले जातात. मेजॉरिटी कॅरीज द पॉइंट. बहुमताने निर्णय घेतले जात असल्यामुळे आणि त्या निर्णयाचा बहुसंख्यांकांना फायदा कसा होईल यासाठी विचार केला जातो. शासन संस्था जो निर्णय घेते ते अल्पसंख्यांकाचा विचार करून न घेता त्याचा फायदा बहुसंख्यांकांना कसा होईल या दृष्टिकोनातून निर्णय घेतले जात असल्यामुळे ते निर्णय हे बहुसंख्यांकांच्यासाठी महत्त्वाचे मानले जातात. म्हणून ते बहुमताने घेतले जातात. सहभागी शासन व्यवस्था या पारंपरिक निर्णय प्रक्रियेच्या पलीकडे जाऊन समाजातील सर्वच घटकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करत असते. सर्वसामान्य लोकांची प्रतिनिधी किंवा लोकप्रतिनिधी हे लोकप्रतिनिधी जनतेच्या भूमिका शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवतात आणि त्या समस्येवरती चर्चा करून योग्य त्या स्वरूपाचे निर्णय हे बहुसंख्यांकांच्या दृष्टिकोनातून घेतले जातात. म्हणून अशा शासन व्यवस्थेमध्ये समाजाचा सहभाग हा अधिकाधिक असावा या गोष्टींवरती अधिक भर दिला जातो. त्यानंतर राज्याचे स्थान आहे. जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. सार्वभौमत्व हा राज्याचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि सार्वभौमत्व ही संकल्पना राज्याच्या अधिकार क्षेत्राशी जोडली जाते. त्याच्याच आधारे राज्याला आपल्या अधिकार क्षेत्राचा कायदे करण्याचा अधिकार असतो.
आता सार्वभौमत्व ही परिपूर्ण राज्य संकल्पनेसाठी महत्त्वाची मानली जाते. आपण 11वीमध्ये राज्याचे मूलभूत घटक पाहत असताना त्यामध्ये सार्वभौमत्व हा चौथा मूलभूत घटक आपण पाहिला आणि त्या सार्वभौमत्वाच्या दोन उपघटक पाहिले. एक म्हणजे आंतर सार्वभौमत्व आणि बाह्य सार्वभौमत्व. तर सार्वभौमत्वाशिवाय खऱ्या अर्थाने परिपूर्ण राज्य ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही. त्यासाठी आपण लोकसमूह, शासनसंस्था, लोकसमूह, शासनसंस्था, भूप्रदेश आणि सार्वभौमत्व या चार मूलभूत घटकांशिवाय परिपूर्ण राज्य ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही. या चारही मूलभूत घटकांचा आपण विचार 11वीमध्ये केला आहे. त्यातल्या सार्वभौमत्व या घटकासंबंधी की कोणत्याही राज्याला आपल्या अंतर्गत बाबतीत निर्णय घेण्याचा आणि आपल्या परराष्ट्रीय धोरणांना योग्य प्रकारे दिशा देण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य प्राप्त असण्याची आवश्यकता असते, तरच त्या व्यक्ती त्या राष्ट्राला आपण परिपूर्ण राज्य असं म्हणतो. आणि म्हणून सार्वभौमत्व हे अंतर्गत आणि बाह्य बाबतीतसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून राज्याचे अधिकार हे कायद्याद्वारे निश्चित होत असतात. कायद्याद्वारे राज्य नियंत्रित करण्याचा, शासनसंस्थेला योग्य स्वरूप प्राप्त करून देण्याचा प्रयत्न कायदा करत असतो. म्हणून कायदा हा लोकशाही शासनव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा मानला जात असल्यामुळे त्या राज्यांतर असणारे सर्व जे काही प्रादेशिक घटक आहेत, हे सर्व प्रादेशिक घटक त्यांना जोडले जातात आणि आर्थिक घटकांचा, बाजारपेठेंचे जागतिकीकरण, पर्यावरण आणि मानवी प्रश्नांबाबत वाढती चिंता अशी अनेक आव्हाने ही प्रत्येक राज्याच्या पातळीवरती आपल्याला पाहायला मिळतात. मग वाढता भ्रष्टाचार असेल, वांशिक राष्ट्रवाद असेल किंवा अंतर्गत अशांतता असेल, दहशतवादी कारवाया असतील, बॉम्बस्फोट असेल, अशा समस्यांमुळे राज्याच्या सार्वभौमत्वाला, शासनसंस्थेच्या निर्णय प्रक्रियेला अनेक अडथळे प्राप्त होतात आणि मग त्यातून आपल्याला योग्य स्वरूपाचे निर्णय घेण्याची आवश्यकता असते. आणि मग कोणत्याही लोकशाही शासनसंस्थेमध्ये मानवाच्या मूलभूत घटकांबरोबरच अन्य गरजांच्या पूर्ततेसाठी जेवढं कार्य करणं शक्य आहे तेवढं कार्य करण्याचा प्रयत्न ही शासनसंस्था करीत असते. आणि म्हणून बिगर राजकीय घटकसुद्धा, काही सामाजिक संस्था असतील, स्वयंसेवी संस्था असतील, अशा स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यामुळेच शासनसंस्थांना आपले कार्य करण्यासाठी योग्य प्रकारची दिशा प्राप्त होते किंवा कार्य करण्यासाठी ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून प्रत्येक राज्यामध्ये असणाऱ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनसारख्या NGO-सारख्या ज्या संस्था आहेत, या NGO-सारख्या संस्थांना सुद्धा मानवी समस्यांच्या निराकरणामध्ये एक महत्त्वाची भूमिका पार पाडण्याची संधी प्राप्त होत असते. किंबहुना लोकांच्यामध्ये
जागरूकता निर्माण करण्याचं कार्य किंवा लोकसंघटना करण्याचं कार्य या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून होत असल्यामुळे या संस्थांनासुद्धा एक वेगळं महत्त्व प्राप्त होत असल्याचं आपण पाहतो आहे. कारण या ज्या स्वयंसेवी संस्था असतात या संस्था प्राथमिक स्तरावरती कार्य करत असल्यामुळे त्यांचा लोकांशी अधिक संपर्क येत असल्यामुळे लोकांबरोबर योग्य त्या स्वरूपाची देवाणघेवाण करण्याचं कार्य या एन जी ओमार्फत केलं जाऊ शकतं. आणि म्हणून अशा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासन आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचं सहकार्य घेण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून बिगर राजकीय घटकांचा ही त्यामध्ये फार मोठा समावेश आहे. अशा काही एन जी ओसारख्या संस्था आहेत, कम्युनिस्ट अमिनिस्ट्री, इंटरनॅशनल ग्रीन पीस मुवमेंटसारख्या संघटना, दहशतवादी गट हे देखील बिगर राजकीय घटकांमध्ये सहभागी होतात. आणि ते लोकांना योग्य दिशा देण्याचा, लोकांच्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा आणि शासन संस्थांच्या कार्यांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे खऱ्या अर्थाने या स्वयंसेवी संस्था या लोकशाही शासन संस्थेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावित असताना आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर राजकीय घटकांमध्ये अन्य काही घटक आहेत की ज्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये किंवा लोकशाही संस्थांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं स्थान त्यांना देण्याची आवश्यकता असते. या सर्व घटकांचा, अन्य घटकांचा विचार आपणाला करायचा आहे. त्यामध्ये मानवी हक्क आणि मानवी हक्कासंबंधीची निर्माण होणारी जागरूकता, तर या घटकांचा विचार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आज आपण इथंच थांबतो आहे. धन्यवाद.